नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर, तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यांना मित्रांनो गणेश आगमनाची हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली मित्रांनो काही कारणामुळे मला गावी जाता नाही आलं आहे. ऑलमोस्ट सगळी तयारी केली होती मी, कसं जाणार, ट्रॅव्हलिंग कसं करणार आहे, गणपती डेकोरेशनसाठी सामान, ब्लॉगची टी शर्ट आणि गणपतीसाठी टी शर्ट प्रिंट केली होती, सगळं झालं होतं. पण मित्रांनो काही पर्सनल कमिटमेंटच्यामुळे मला जाता आलं नाही आहे. ॲक्च्युली माझा भाऊ गावी गेलेला आहे, तोही व्हिडिओ बनवतोच, यूट्यूबवरती त्याचं चॅनल आहे कोंकण आपलो, तर तो तिथले सगळे व्हिडिओज बनवणार आहे. तर तुम्ही आमच्या गावातले गणपती त्याच्या चॅनलवर पाहू शकता. त्याचं चॅनलचं नाव कोकण आपलो आहे, मी स्क्रीनवर त्याचे डिटेल्स येणार. तर तुम्ही गावीचे जे पण गणपतीज आहेत आमचे वाडीतले, ते सगळे त्याच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता मित्रांनो. ॲक्च्युली खूप इच्छा होती माझी गेल्या वर्षी, पण मला जाता आलं नाही गणपतीला. त्यावर्षी मी खूप साऱ्या तयारी पण केली होती, ऑलमोस्ट 10-12 दिवसापासून तयारी करत होतो. पण अचानक काही असे सरकमस्टॅन्सेस झाले त्याच्यामुळे मला जाता येत नाही आहे मित्रांनो. तर आजच्या आपण ब्लॉगमध्ये बघणार आहोत की माझ्या मित्रांचे म्हणजे सुनील म्हात्रे आणि अविनाश म्हात्रेचं घरचं गणपती, आणि माझ्या बहिणीचंही पण एक फ्रेंड आहे तिच्या घरी आता मी चाललो आहे. तर तिने खूप रिक्वेस्ट केलं होतं की तुम्ही आमच्या घरी, आमचं पण खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे, तर आपण त्यांच्या घरी चाललो आहेत आता आणि बघून घेऊया त्यांचा गणपती कसा आहे. आणि माझ्या घरी गणपतीसाठी जो उकडदांचा निवेद्य बनवतो तो मोदक कसा केला जातो तो आज आपण या ब्लॉगमध्ये बघूया. इथे गेल्या टायमाला आम्ही चाळीवरती गणपती ठेवला होता एका लँटरच्या रूममध्ये, तर खूप सुरळ पेरी आम्ही तो 1.5 दिवसाचा गणपती ठेवला होता आणि घरगुतीचं विसर्जन केलं होतं पॉन तयार करून. तर तोही ब्लॉग खूप छान झाला होता. तर त्याचं लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि आय बटनवरती पण देतो, तर तो एक ब्लॉग बघून घ्या, खूप चांगला झाला आहे मित्रांनो. तर चला आता जाऊया माझ्या बहिणीच्या फ्रेंडकडे आणि थेट त्यांचा गणपती कसा आहे ते बघूया. चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. तर मित्रांनो इकडे मोदक बनवायची तयारी चालू आहे. अंकिता पीठ मळते आहे, तर तांदळाचा पीठ होता मित्रांनो जो गरम करून भिजून घेतला आहे, आणि आता अंकिता मळते आहे. हे बघा मस्तपैकी पीठ तयार झालेलं आहे. आणि इकडे धनश्री खोबरा काढते आहे, खोबरा आणि गूळ काढते आहे, ते मिश्रण आपण टाकतो उकड्या तांदळाच्या मोदकामध्ये, त्याची तयारी करून घेते आहे. तर हे फटाफट करते आणि बाय, चल जाव्या ना तुझ्या मैत्रिणीच्या घरी. चल चला मित्रांनो मग निघूया, आता ही कापून घेते फटाफट, आपण निघूया बाईच्या मैत्रिणीकडे. मित्रांनो हे बघा मिक्सर एकदम चांगलं तयार झालेलं आहे आपलं, गूळ आणि खोबरा चांगलं मिक्स झालेलं आहे एकदम. आता तांदळाचं पीठ हे केलं, त्याची पोळी करून मोदकाच्या आकारमध्ये हे भरायचं आणि मग उकडत ठेवायचं, आणि मग झाले आपले मोदक तयार. तर इकडे मिक्सर तयार झालेला आहे मित्रांनो, खोबरा आणि गूळ टाकून आपण जो घेतलेला आहे, आणि इकडे अंकिता मोदक बनवायला रेडी पण झालेली आहे. ऑलरेडी तिने 2 मोदकाचं तयार केलेले आहेत, हे आपण कुकरमध्ये ठेवून उकडणार, मग आपले मोदक होतील तयार. ॲक्च्युली हे सरप्राईज पॅकेज आहे मित्रांनो, की आपली सुगरण काकी नेहमी करते इकडे मोदक, पण आज ती बोलली की माझी मुली पण खूप चांगल्या तयार झालेल्या आहेत. आणि हे सरप्राईजच आहे की अंकिता पहिल्यांदा मोदक बनवते आणि खूप चांगल्यापैकी आकारात तिने मोदकाचे हे बघा बनवलेले आहेत मित्रांनो. पहिल्यांदा बनवते पण खूप छान बनवते आहे. तर आमची मुली पण झाली आहेत तयार सगळं कामं करायला. तर बघूया आज अंकिताच्या हाताचे मोदक कसे लागतात ते. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत घोडबंदरला माझ्या सिस्टरच्या फ्रेंडच्या घरी. तर आता ती आपल्या सोबत आहे, जान्हवी तिचं नाव आहे. जान्हवी कशी आहेस? चल दाखव तुझं घर. चला मित्रांनो जान्हवीचं घर बघूया आणि त्यांचं घरातलं गणपती पण. खूप चांगलं वातावरण आहे इकडे, एकदम गावासारखंच आहे मित्रांनो. सगळं झाड झुडपं आहे, तेव्हा किती मोठं पिपळाचं झाड आहे बघा इकडे. आस्ती आस्ती आपण पायवाट्याने आता घरी जाऊया जान्हवीच्या आणि गणपतीचं दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो हे गावदेवी मंदिर आहे, चला आता आलो आहे तर दर्शन घेऊया देवीचं. हनुमान मंदिर पण आहे, आपण तिथेही जाऊया. चला आता जान्हवीच्या घरी. मित्रांनो ही चीनाची जी नदी वाहते ना, चीना ब्रिज कडची ती आहे. आणि इकडचं वातावरण बघा, एकदम असं वाटतं की आपण गावीच आलेलो आहोत. खूप चांगले ढग उतरलेले आहेत इकडे, गावातली मुलं लहान लहान येत आहेत. आंब्याची झाडं आहेत तिथे सामने, एक सुंदर बंगला पण बांधलेला आहे आणि त्या बंगल्याच्या पाठीमागेच जान्हवीचं घर आहे. चला जाऊया तिकडे भेटूया.
रिमझिम पाऊस आला तर सगळे धावत आहेत. तर मित्रांनो, आपण पोहोचलो जान्हवीच्या घरी. हे माझ्या मागच्या बाजूला बघू शकता ते तिचं घर आहे. तर चला आज जाऊया, त्यांच्याशी भेटू घेऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. ते पाहुणे सवरे बसले तिकडे. नमस्कार ना. पप्पा आणि त्यांची आई आहेत. आपण पप्पाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे आहे जान्हवीच्या घरचं पप्पा. खूप सुंदर मूर्ती आहे. गणपती मूर्ती एकदम सागूक आहे मित्रांनो, आणि पाटी चांगलं झाडांचं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर काका आपल्या सोबत आहे. काका, काय केलं आहे तुम्ही, कसलं डेकोरेशन आहे? डेकोरेशन असं झालं केलं आहे. ओके, गोडबंधन राहतात आणि चेना बीच फेमस आहे इकडे. तर चेना नदी दाखवलेली आहे मित्रांनो, त्यासाठी बनवलेली आहे. हिरवा कस्त केलेली आहे मित्रांनो डेकोरेशन. त्यामुळे प्रत्येक आपल्या हिशोबाने गणपती बाप्पा खाली आणूनच नाही, ते काहीतरी करतच असतात. तर त्यांचा प्रयत्न आहे की आणि जिथे राहतात ते आजूबाजूचा परिसर दाखवायचा प्रयत्न केलेला आहे गणपतीसाठी. खूप चांगलं केलेलं आहे मित्रांनो, बघून घ्या. ओके, ही बाकीची बायको. ओके, ओके, आजी कॅमेरा द्यायला लाजते. आजी, कसं वाटतंय गणपती आल्यावरती घरी? हा, बरं वाटतंय ना. तर मित्रांनो, गणपतीचा सणच असतो की आपले सगळे नातेवाईक परिवार एकत्र येतात. का बघा, यांचं घराकडे कसं पुरं घर भरलेलं आहे आता सध्या. तर काकांनो, किती दिवसाचं गणपती आहे तुमचा? दीड दिवसाचा. ओके मित्रांनो, यांचा दीड दिवसाचा गणपती आहे. तर पुरा सहपरिवार आलेले आहे. ही जान्हवी तर तुम्ही ओळखला, आता पुढे बघितलं असणार. तर ही त्यांची मोठी मुलगी आहे आणि त्यांची मैत्रिणी पण आल्या आहेत पाठी. आणि हा त्यांचा सहपरिवार आहे. तर गणपती साडी आपण ॲक्च्युली ठेवण्याचा हेच अर्थ की पुरा सहपरिवार एकत्र येतो मित्रांनो गणपती सणासाठी. चला काकांनो, येतो. बोलवले सगळे, धन्यवाद. तर मित्रांनो, बाईच्या फ्रेंड लिस्ट खूप आहे मित्रांनो. तर आता आपण आलो आहे सेकंड मित्राकडे, सुचितच्या घरी. तर सुचित आपल्या सोबत आहे. सुचितच्या घरी पण गणपती बसतो. सुचित, किती दिवसाचं बसतो तुमच्याकडे? गौरी गणपती. गौरी गणपती आहे. चला आपण सुचितच्या घरचं गणपतीचं दर्शन घेऊया. हे सुचितची फॅमिली आहे. सुचित, इंट्रोड्यूस करून दे जरा. ओके, आणि ह्या माझ्या आहे. मित्रांनो, हे सुचितच्या घरातले फॅमिली मेंबर्स आहे. आता गणपतीचं दर्शन घेऊया. वाव, खूप मस्त आहे. शेष नाकावर बसलेलं आहे ना, खूप छान केलं आहे मित्रांनो. मकर पण बघा. तर मित्रांनो, खूप अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा, वरती पण मस्त पतके लावलेले आहेत. कॉन्सेप्ट खूप छान आहे. आपण जाणून घेऊया काय कॉन्सेप्ट आहे ते. सचित, ते कॉन्सेप्ट काय आहे? मावळीचं दर्शन घ्या. आणि खूप सुंदर साबूक मूर्ती आहे मित्रांनो. पाटी शेषनाग आहे. खूप सुरेखपणे डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, आता आपण आलो आहोत माझ्या मित्राच्या घरी, अविनाश म्हात्रे. तर चला गणपतीचं दर्शन घेऊया. जयाश, तिची आई आहे आणि बाबा झोपले आहे तिकडे. आता आम्ही अविनाश गणपती आहे. बरं, चलते काकाला. पचते काकाला. हा माझा मित्र अविनाश. आणि मला प्रसाद दे.
प्रसाद दे बाबू नाही प्रसाद दे मला. अरे वा थँक्यू. मित्रांनो गणपती बघून घ्या. आता आपण चाललो माझ्या दुसऱ्या मित्राच्या घरी सुनील म्हात्रेच्या. सेलिब्रेशन एकदम जोरात चाललेलं आहे. तर मित्रांनो उकडीचे मोदक, मित्रांनो उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आपले. बघा किती सुंदर दिसत आहेत आणि चांगले शेप आलेले आहेत. मित्रांनो आता मी खात नाही कारण की माझा आज उपवास आहे. मित्रांनो तर मी नंतर निवेद सोडेन, त्यावेळी खाईन. पण नक्की घरातले दुसरे कोण खात असतील तर मी त्यांना विचारेन की अंकिताच्या हाताचे मोदक ते टेस्ट कशी आहे ती. खूप छान वाटते पण बघायला. मित्रांनो आपल्या घरातल्या देवाचं पूजा करून घेऊया. अंकिता आणते तू काय बनवलंयस ते. आणि अंकुने पहिल्यांदा मोदक बनवले आहेत मित्रांनो गणपतीसाठी. आणि हा आमचा गणपतीचा आज निवेद आहे मित्रांनो. मोदक अंकिताने बनवलेला आहे मित्रांनो. नंतर मी अंकितालाच खायला सांगतो आणि कसं झालंय ते विचारूया. तर अंकिताचे या मोदकचं टेस्टिंग चालू आहे इकडे. कसं झालंय खाऊन सांगा जरा फटाफट. गरम आहेत एकदम गरम गरम आणून दिलेल्या जीव भाजते आहे मित्रांनो. पुरा खाऊन तर बघ. तुला नको ठीक आहे चल. सॅम बोलतोय नको. कसं आला गोटल्या गरम हा एकदम गरम हा गरम गरमच खाऊ गो या मदत मस्त लागतात. कसं आलाय बाय मस्त झालाय. अरे वा तर मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये बघितलात बाईच्या फ्रेंडच्या घरचे गणपती, माझ्या मित्रांच्या घरचे गणपती आणि अंकिताच्या हाताचे फर्स्ट टाइम बनवलेले उकडलेले मोदक. मित्रांनो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि भेटूया लवकरच नव्या एपिसोडमध्ये. टिल देन देवा काळजी.